दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून ते दूध संबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत कोल्ड चेन प्रस्थापित करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी काढलेलं कच्चं दूध 100 ते 200 किलोमीटरचा प्रवास करून डेअरीमध्ये जातं. थंड तापमानातच दूध डेअरीकडे पाठवलं जातं. यासाठी गावपातळीवर शीतकरण केंद्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे. डेअरीवर दुधाचं पाश्चरायझेशन आणि होमोजिनायझेशन प्रक्रिया करून ते विक्रीसाठी शहराकडे पाठवलं जातं. शेतकऱ्यांच्या धार काढण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे दूध डेअरीमध्ये जाईपर्यंत दुधातल्या जंतूंची संख्या झपाट्यानं वाढून 50 लाख प्रति मिलिलिटर इतकी होत असते. वास्तविक पाहता दुधातल्या सुरुवातीची जंतूंची संख्या 9000 प्रति मिलिलिटर इतकी असते. आपल्या देशातलं तापमान उष्ण आणि दमट असल्यानं दूध कासेतून बाहेर पडल्यानंतर त्यातल्या जीवाणूची संख्या झपाट्यानं वाढत असते. पशुपालकांची वैयक्तिक स्वच्छता आणि दुग्ध व्यवसायाला अपेक्षित असलेली स्वच्छता यात बरंच अंतर आहे. शेतकरी सकाळी उठल्यानंतर सकाळच्या विधीनंतर हात साबणानं निर्जंतुक न करता दूध काढतात. अशा दुधात हमखास कॉलिफॉर्म नावाचे जीवाणू असतात. या जंतूंमुळे हगवणेसारखे रोग होतात. कॉलिफॉर्म जीवाणूंची संख्या 15 मिनिटांमध्ये दुप्पट होत असते. त्यामुळे दुधाचा दर्प वाढून विशिष्ट प्रकारचा वास येऊ लागतो. जनावरांच्या शेणामध्ये कॉलिफॉर्म नावाचे जीवाणू असतात. त्यामुळे दूध दोहनाची जागा स्वच्छ आणि निर्जंतुक असणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.